देशात इंधनासह इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. यात आता लिंबूनेही भर पडली आहे. लिंबूने कधी नव्हे तो इतका भाव खाल्लाय, कारण गेल्या काही दिवसांपासून लिंबूंच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 5 रुपयाला मिळत असलेले एक लिंबू आता 20 रुपयाला मिळायला लागले, त्यामुळे नागरिकांची चांगलीच दमछाक होती आहे. अवकाळी पाऊस झाल्यामुळं लिंबाचे भाव खूप वाढलेले आहेत. आता साधारण मेच्या एंडपर्यंत भाव आहे असेच राहतील. साधारण 4,000-5,000 रुपयाला पिशवी आहे लिंबाची. हे आता लोकल माल सगळा संपलेला आहे. हे सगळे बाहेरनं माल येतात, हैदराबाद, मद्रास, पंढरपूर इथनं माल येतात, त्यामुळं जे ट्रान्सपोर्टचा खर्च तो वाढलेला असतो, त्यामुळं बाजार अजून वाढतात, त्याच्यामुळं भाव वाढलेले जास्त. आणि किरकोळ विक्री आहे 20 रुपयाला 5 लिंब आहेत असे भाव आहे. मोठे लिंब जरा जास्त महाग जातात, छोटे कमी रेट कमी असतो थोडा छोट्या लिंबाचा. सरबतवाले मोठे लिंब घेतात, त्याला मागणी जास्त आहे. आणि घरगुती वापरायला बारके लिंब घेतात लोक, त्याला लिंब त्याला मागणी जास्त असते. सरबताला शक्यतो लिंब मोठेच घेतात. सर्व हे 20 रुपयाला एक लिंब आहे, 50 ते 3 लिंब आहेत ही साईज. आणि हे 20 रुपयाला 3 लिंब आहेत, हे 20 ला 3 आहेत, हे 50 ला 3 आहेत. त्या हिशोबाने पैसे होत असतात. साधारण 200 रुपये किलोपर्यंत लिंब आहेत, 200-250 रुपये किलो किरकोळ विक्री आहे. मार्केटला पण असाच बाजार चाललो आहे सध्या. तुमचं नाव? मुनाफ भागवान. त्यामुळे खायला आंबट लागणाऱ्या लिंबूची किंमत लोकांना तोंडात बोट घालायला लावत आहे.